दबाव येईल असं काही आपण पावलं उचलणार आहात का? राजीनामा देऊन जर आरक्षण मिळत असेल उद्या देतो, आलं का लक्षात? पण मी खासदार होऊन काय काय केलं हे तुम्हाला कल्पना आहे का? आजपर्यंत देशातली शिवजयंती भारतात जर मोठ्या प्रमाणात केली असेल तर संभाजी छत्रपतींनी केली दिल्लीमध्ये. त्या पहिल्या शिवजयंतीला राष्ट्रपती स्वतः आलेले, तिथं लष्कर प्रमुख आलेले, नौदल प्रमुख आलेले, आमचे वडील छत्रपती शाहू महाराज होते त्या कार्यक्रमात. आणि त्या कार्यक्रमात काय म्हणतात राष्ट्रपती की शिवाजी महाराजांची पेंटिंग मी त्याला दिली, तेलचित्र. ते तेलचित्र आजपर्यंत राष्ट्रपती भवनात नाहीये. आणि त्या राष्ट्रपती भवनात मी आम्ही शिवजी महाराजांनी दिलेलं ते लागलं. आता एक खासदार होतो म्हणून झालं ना. या राजे छत्रपती शाहू महाराजांना आपण दैवत मानतो. त्यांची पहिली जयंती जर कुणी सुरू केली असेल पार्लमेंटला तर संभाजी छत्रपतींनी केली. रायगड प्राधिकरण कसं स्थापन झालं तर खासदार होता म्हणून दबाव टाकता आला. आणि म्हणून रायगडचं इतिहासात पहिल्यांदा किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं. ते बाकी सोडून द्या, तुमचा जो किल्ला आहे ना तो भुईकोट किल्ला, पहिल्या 10 किल्ल्याचं जे संवर्धन होणार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याचं, त्या 10 किल्ल्यात तुमचा हा किल्ला मी टाकलाय मी. त्यावेळी तुम्हाला दिसलं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तो राजुरी समाज म्हणत मी तयार आहे. मी कुठं दिसलो मी तुम्हाला त्या कोणाचा झेंडा घेऊन काम करत असताना? स्पष्ट अपोलिटिकल, अपोलिटिकल म्हणजे नॉन पॉलिटिकल माझं काम करण्याची पद्धत आहे. आज सुद्धा मी आलोय एक माणसाने सांगा बोलू युनाईट मेटेनी.